नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती शिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आम्ही आज वाल तोडतोय. आमची ही वालची तिसरी तोडणी आहे. आज जो आमचा वालचा प्लॉट आहे तो आज 90 दिवसांचा झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, माल तोडणी सुरू आहे आज आमची. अशा प्रकारे बघा, शेतकरी मित्रांनो बघू शकता की माल तोडल्याने झाड केवढ्या प्रमाणात खाली होताना दिसत आहे. तुरळक शेंगा अशा दिसत आहेत, पण ते बघू शकता शेतकरी मित्रांनो की फुल केवढ्या मोठ्या प्रमाणात लागत आहेत. या बघू शकता शेतकरी मित्रांनो, तोडणीनंतर सुद्धा अशा बारीक बारीक शेंगा ह्या राहून जातात. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज आमची वालची तिसरी तोडणी सुरू आहे. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज वालची तिसरी तोडणी सुरू आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, फूल सुद्धा मोठ्या प्रमाणात लागते. बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेंगा कशा प्रकारे लागलेल्या आहे. शेतकरी मित्रांनो, ह्यावेळेस माल वाढीव मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण की दरवेळेपेक्षा तिसरी तोडणीला मोठ्या प्रमाणात माल हा लागलेला आहे. तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो की कशा प्रकारे माल हा मोठ्या प्रमाणात लागलेला आहे, व फूल व कळी ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ही लागलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये संपूर्ण प्लॉट हा दाखवणार आहे. हा बघा शेतकरी मित्रांनो, यावेळेस वालचा माल वाढण्याची अपेक्षा आम्हाला आहे. या बघू शकता शेतकरी कशाप्रकारे शेंगा ह्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुमचाही वाल असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वालविषयीचे तुमचं प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेंगा मोठ्या प्रमाणात यावेळेस आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, आमचा पहिला तोडा जो होता तो 25 क्विंटलचा होता व दुसरा 30 क्विंटलचा होता. आता तिसरा तोडा 35 ते 40 क्विंटलचा येऊ शकतो असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तोडणी अजून सुरू आहे म्हणून आपण परफेक्ट अंदाज सांगू शकत नाही की एकूण किती माल आज मिळेल. पण दरवेळेसला 5 क्विंटलने माल हा वाढून मिळतो आहे. या बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेंगा कशाप्रकारे घडेघड या आलेल्या आहेत. हे बघा शेतकरी मित्रांनो, शेंगा मोठ्या प्रमाणात शेंगा ह्यावेळेस लागलेल्या आहेत व फुलसुद्धा चांगल्या प्रमाणात निघतंय. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, वालची कशाप्रकारे हिरवळ ही टिकून ठेवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या बघू शकता अशा व्हायरसचे अशा शेंगा होत असतात. या बघा, हा व्हायरस रिपेअर होऊ शकतो फवारणी केल्याने. हा बघा शेतकरी मित्रांनो,
आमच्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसतो आहे, पण आम्ही वेळोवेळी व्हायरससाठी फवारणी घेत असतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर असा व्हायरस आलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा बघा शेतकरी व्हायरस. पण शेतकरी हा रिपेअर होणारा व्हायरस असतो हे बघू शकता तुम्ही. मध्ये हळूहळू प्रमाणात पानं हे हिरवी होताना दिसत आहे. हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा वालचा प्लॉट तुम्ही बघत असाल. बघा शेतकरी मित्रांनो, वालच्या प्लॉटमध्ये मध्ये कोणत्याही प्रकारचं तण हे दिसत नाही तुम्हाला. आम्ही वेळोवेळी निंदणी वगैरे करून घेत असतो. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, वालची तोडणी आता सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की आम्ही 30 गुंठ्यात हा प्लॉट घेतलेला आहे. असं अंदाज आहे की शेतकरी मित्रांनो, ह्या वेळेस आळ्याचं प्रमाण खूप फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. जिथं निवडणी सुरू आहे तिथं आपण बघणार आहोत की केवढ्या प्रमाणात आळ्याच्या शेंगा या निघत आहेत. हे बघा शेतकरी मित्रांनो, हिरवळ केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे प्लॉटच्या आज सुद्धा. मित्रांनो, या पाहू शकता या आमच्या शेंगा. वालची क्वालिटी पाहू शकता आपण. तर वालला घेवडा व वालवट किंवा पावटा असे महाराष्ट्रात म्हटले जाते. आणि या पाहू शकता या चांगल्या शेंगा, या आता निवाळलेल्या आहेत व या पिवळट पडलेल्या शेंगा बघू शकता आपण. व यांच्यात कीड लागलेली शेंगाळी लागलेल्या शेंगा या आहेत. व यांच्यावरील मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही मागील महिन्यात मी बनवलेला होता, तोही माझ्या चॅनलवरती जाऊन आपण पाहू बघू शकता. तर मित्रांनो, चॅनलच्या शेवटी एवढंच बोलतो की चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी वालवट घेवडा या विषयावरती संपूर्ण मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. धन्यवाद.